भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्याम जाजू यांची निवड झाली आहे. याबद्दल विविध संघटनांच्या वतीने निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी श्याम जाजू यांची निवड केल्याबद्दल विविध संघटनांनी एकत्र येत त्यांचा नागरिक सत्कार सोहळा सोमवारी निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, संपादक सुरेश चव्हाण, उपमहापौर प्रमोद राठोड, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ भागवत कराड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उद्योजक राम भोगले यांची उपस्थिती होती. दिल्लीत येणाऱ्या कार्यकर्त्यांची अत्यंत बारीक चौकशी करून त्यांना हवी तशी मदत श्यामजी करतात. यामुळे दिल्लीत विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे श्यामजी जाजू असं प्रतिपादन संपादक सुरेश चव्हाण यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलं. पूर्ण देशभरात प्रवास करत 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 असताना सुद्धा देशभरातले कार्यकर्ते जोडले, अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आणि केवळ महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची काळजी नाही तर देशभरातल्या आलेल्या कार्यकर्त्यांची काळजी त्या ठिकाणी घेतल्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आदरणीय श्यामजींच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. या सत्कार सोहळ्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.